नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्समध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालक मित्रांचे हार्दिक अभिनंदन व स्वागत. आजचा जो विषय आहे तो म्हणजे सीईटी सेल मार्फत असणारा जो पहिला राऊंड आहे, जो MBBS BDS अर्धा राऊंड असतो, त्यानंतरचा जो अर्धा राऊंड आहे त्या पहिल्या राऊंडमधला जो दुसरा टॉपिक आहे ते BMS पासून ते फिजिओथेरपीपर्यंत किंवा BSc नर्सिंगपर्यंत असणाऱ्या सर्व आयुष कोर्सेस कोर्सेसचं जी काही फर्स्ट राऊंडची जी रिपोर्टिंगची तारीख होती ती एक्सटेन्शन झालेली आहे, त्या संदर्भात मी आज चर्चा करण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो आहे. नोटीस नंबर 18 नंबरची नोटीस आहे, नीट UG 2021 गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट सीईटी सेलचा जो आहे त्या संदर्भात एक नोटीस आहे, त्याची एक्सटेन्शन डेट आलेली आहे. म्हणजे स्टेट काउन्सिलिंगच्या जो काही पहिला राऊंड BAMS BUMS BHMS BASLP BPO आणि फिजिओथेरपी आणि BSc नर्सिंग या संदर्भातले जे काही रिपोर्टिंगची तारीख होती ती 11 फेब्रुवारीपासून 16 फेब्रुवारी 2022 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होती, म्हणजे आज संध्याकाळपर्यंत होती, ती आणखी 3 दिवस वाढवून मिळालेली आहे आणि त्या संदर्भात मी माहिती देण्यासाठी आलेलो आहे. तर नोटीस नंबर 11 नुसार जी काय डेट होती ती 11 पासून ते 16 फेब्रुवारीपर्यंत होती, ती आत्ता नोटीस नंबर 18 आलेली आहे आणि त्यांनी एक एक्सटेन्शन डेट दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना BMS पासून ते फिजिओथेरपीपर्यंत किंवा BSc नर्सिंगपर्यंत जे कॉलेज अलॉट झालेलं आहे ते कॉलेजचं अलॉटमेंट लेटर अप्रोप्रिएट अमाऊंटचा DD त्याचबरोबर ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि विद्यार्थी जाऊन फिजिकल व्हेरिफिकेशन त्याचबरोबर फिजिकल जॉईनिंग किंवा रिपोर्टिंग किंवा कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन घेण्याची जी डेट आहे ती 16 फेब्रुवारी 2022 एक्सटेंड होऊन वाढून ती 19 फेब्रुवारी 2022 म्हणजे 17, 18, 19 3 दिवस वाढून मिळालेले आहेत. त्याचबरोबर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देण्याची मुदतसुद्धा 3 दिवस वाढून आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एखादं कॉलेज आपल्याला अलॉट झालेलं आहे त्या ठिकाणी रिपोर्टिंग केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा आणखी 3 दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाऊन आपल्याला मिळालेल्या कॉलेजवरती जाऊन आपल्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देता येऊ शकतो. स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिल्यानंतर CET सेलतर्फे आपल्याला आपलं ॲडमिशन 100% कन्फर्म समजलं जातं. म्हणजे CET सेलमार्फत स्टेट काउन्सिलिंगचा सर्व म्हणजे BMS पासून फिजिओथेरपीपर्यंतच्या सर्व प्रोसेस म्हणजे प्रक्रियेमधून तुम्ही बाहेर पडता आणि तुम्ही दिलेल्या वरच्या चॉईसचा विचार होत नाही, तुम्हाला मिळालेलं कॉलेज ते फायनल राहतं. म्हणजे म्हणून स्टेटस रिटेन्शन फॉर्मला फार महत्त्व आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेलं कॉलेज तेच आहे आणि कदाचित मला त्याच्यानंतर जर मिळालेलं खूप छान कॉलेज आहे आणि मला त्या कॉलेजवरती राहायचं आहे आणि आपल्याला दुसऱ्या पण काही प्रोसेसमध्ये जायचं आहे आणि ह्या कॉलेज जर समजा आपण रिटेन्शन फॉर्म भरून नाही दिला तर आपण प्रोसेसमध्ये राहतो आणि प्रोसेसमध्ये राहिल्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला जे कॉलेज मिळणार आहे आपल्या चॉईस फिलिंगमध्ये, कारण चॉईस फिलिंग तर आता बदल करता येत नाही, त्यामुळे स्टेट काउन्सिलिंगचा जो राऊंडमधला पहिल्यांदा जे आपण चॉईस फिलिंग दिलेलं आहे ते फार महत्त्वाचं असतं आणि त्या चॉईस फिलिंगमध्ये आपण दिलेलं वरचं कॉलेज आपल्याला जर मिळालं आणि ते आपल्याला घेता नाही आलं असा आपल्या डोक्यात विचार असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या ज्या कॉलेजवर मिळालेलं आहे ते BMS BUMS BHMS फिजिओथेरपी BPO ऑडिओथेरपी स्पीच थेरपी आणि BSc नर्सिंग या सर्व गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजच्या 85% कोट्यामध्ये विद्यार्थ्यांनी जाऊन स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देण्याची मुदतसुद्धा 16 तारखेहून एक्सटेंड होऊन 19 फेब्रुवारी 2022 6 वाजेपर्यंत मुदत झालेली आहे. ही इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो. हा व्हिडिओ आपणाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.